येते आहे चुकीच्या इंजेक्शनमुळे महिला पोलिसाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय. अंधेरीमधील लोखंडवाला परिसरामधली धक्कादायक घटना आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येतोय. महिला पोलिसाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कुपर रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेला आहे. गौरी सुभाष पाटील असं मृत्यू झालेल्या महिला पोलिसाचं नाव असल्याचं कळतंय. मुंबईमधल्या अंधेरी लोखंडवाला परिसरामधला हा प्रकार आहे. कानाच्या पाटल्याला एक छोटस होल होतं. त्या होलसाठी मुलीला मी काय म्हटलं, आपण इकडे तिकडे दुसरी चौकशी करू. तर ते म्हणजे नाही बाप्पा, तिथे माझ्या पोलीस लाईनच्या मुलींची 3 ऑपरेशन चांगली झाली, मी तिथेच ऑपरेशन करणार म्हणतात. ती तिथं ऍडमिट झाली आणि ऑपरेशन करताना 6-7 आतमध्ये नेल्यानंतर अर्ध्या पाऊन तसंच माझ्या मुलीचा प्राणच गेला. डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट आयसीयू मध्ये नेऊन व्हेंटिलेटर कसं लावतात कुठल्या हिशोबाने? पण तुम्ही इंजेक्शन कुठलं दिलं ते बी काय नाही. इंजेक्शन दिलेलं जागे असते ते दगडासारखी कठीण होते. हे तर नॉर्मल त्वचा होती कोमल. अत्यंत धक्कादायक असा हा सगळा प्रकार आहे आणि याचविषयी आपण अधिक माहिती घेऊया. प्रतिनिधी मल्लिकार्जुन सध्या मुंबईतनं आपल्या सोबत आहेत. मल्लिकार्जुन, या सगळ्या प्रकाराबाबत आता पोलिसांकडनं काय सध्या माहिती पुढे येते? हो नक्कीच गुरु, या बाबतीत जेव्हा 3 दिवसापूर्वी ह्या घटनेची माहिती मिळाली, ज्या महिला पोलीस शिपाई आहेत त्यांचा जे कानात जे दुखापत झाले होते त्या बाबतीत ते खासगी रुग्णालयामध्ये ह्या सगळ्या ट्रीटमेंटसाठी गेले असताना त्या खासगी रुग्णालयामध्ये त्यांचा ऑपरेशनसाठी गेले होते, मात्र तिथे चुकीचा इंजेक्शन दिल्यामुळे त्यांचा एक मृत्यू झालेला आहे. आज ह्याचीच माहिती त्यांच्या घरांना दिलेली गेली नाहीये की कुठल्या प्रकारे त्यांना कोणते इंजेक्शन दिलेलं आहे. ह्या सगळ्याच्या माहिती जेव्हा घरच्यांनी विचारलं की कोणतं इंजेक्शन तुम्ही त्यांना दिलेलं आहे काय आम्हाला सांगावं, पण खासगी रुग्णालयात त्यांना कोणती याबाबत माहिती दिलेली नाही. त्या महिलेचा ऑपरेशन दरम्यानच मृत्यू झालेला आहे. तर त्या बाबतीत पोलिसांनी जेव्हा माहिती घ्यायचा प्रयत्न केला असताना त्यांना कोणत्याही प्रकारे माहिती दिली गेलेली नाहीये. आता पोलीस आता त्या महिलेच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे की या महिलेला ज्या डॉक्टरांनी इंजेक्शन दिलेलं आहे ते नक्की डॉक्टर शिकाऊ होते की कोण दिलेलं आहे इंजेक्शन. बरोबर, त्यामुळे आता या सगळ्या तपासाबद्दल काय माहिती पुढे येते बघावं लागेल. धन्यवाद मल्लिकार्जुन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.